नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भाजपचे कार्यकर्ते असणारे राकेश जैन हे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या 25 वर्षापासून राजनितीमध्ये काम करणारे राकेश जैन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी जोडले आहेत. भाजपात गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. मोदींच्या विचारापासून ते अनेक सामाजिक काम करत आहे. आपल्या कल्याण लोकसभा क्षेत्रात मला अनेक नागरिकांच्या समस्या ज्या सोडवल्या गेल्या नाहीत त्या सोडवायच्या आहेत. आरोग्य सेवा ज्या गरीब गरजू नागरिकांना हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही अशांसाठी सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मध्यवर्गासाठी शिक्षणाची होणारी अडचण, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अशा अनेक काही. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील आणि सर्व नागरिकांचा संपूर्ण समाजाचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. विशेष म्हणजे अपक्ष उभा राहिलो तरी भाजपशी माझे नाते अतूट आहे. यावर राकेश जैन म्हणाले की मी कोणत्याही जाती धर्म याच्यात राजनीती करणार नाही. माझ्यासाठी एकच धर्म तो म्हणजे जनसेवा आणि त्यासाठी मी यावेळेस कल्याण लोकसभेसाठी अपक्ष उभा राहणार आहे. एकीकडे कल्याण लोकसभा नेमकी कोणी लढवावी यासाठी रस्सेखेच सुरू असतानाच भाजपचे कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. नमस्कार, मी राकेश जैन. ह्यावेळी कल्याण लोकसभामधून मी माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करतो. कारण की ही कल्याण लोकसभाची जी सीट आहे ती परंपरागत भाजपची सीट होती, पण बरंच वर्ष झाले इथून भाजपचे कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. म्हणून ते कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी मी चुनाव लढणं ही ठरवलं आहे. मी भाजपच्या वर्षापासून काम करतो. मी भाजप प्रदेश उपाध्यक्ष होतो अल्पसंख्यक मोर्चेचा. मी मुंब्रामध्ये प्रभारी म्हणून कार्य केले आहे, अंबरनाथमध्ये प्रभारी म्हणून कार्य केले आहे. आता पुढे पण मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार. आणि जी सामाजिक का जीवनामध्ये मी ह्या क्षेत्रात जे कार्य केले आहे त्याच्यासाठी मला सर्व समाजाचा पाठिंबा आहे. आणि त्यांचं आव्हान आहे की मी चुनाव लढू आणि अधिक मताने जिंकून येऊ असं मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.